युवा सेना व युवा शक्ती फाउंडेशनतर्फे उद्या धुलिवंदनाचं आयोजन करण्यात आलं आहे युवा सेना आणि युवा शक्तीच्या माध्यमातून. आपण बघतोय जसं की 2 वर्षापासून कोविडमध्ये आपला उन्हाळा जात होता आणि नेहमी समर आला आणि खूप कोविडचं प्रमाण वाढायचं आणि आपल्याकडे महाराष्ट्र गव्हर्नमेंट स्थिती बघता, सावधानता बघता आपण कडक निर्बंध लागू करत होते. यावर्षी गव्हर्नमेंटने निर्बंध ठेवलेले होते पण दुपारी स्थिती बघता लोकांच्या विनंतीला मान देऊन गव्हर्नमेंटने आपले काही निर्बंध शिथिल केलेले आहेत. या अनुषंगाने आपण युवा शक्ती फाउंडेशन व युवा सेना जळगाव महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने काव्य रत्नावली चौक या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आपण रंगपंचमीचा म्हणजे धुलिवंदनचा कार्यक्रम ठेवलेला आहे. या ठिकाणी काही पारंपरिक वाद्य असणार आहेत, त्याच्यासह युवकांना कसं होळीचा किंवा धुलिवंदनाचा सामूहिक आनंद लुटता येणार त्याच्यामध्ये पण आपण एक संख्येची मर्यादा 400 ते 500 लोकांचा सामूहिक कार्यक्रम आपण इथे ठेवलेला आहे. मी आपल्या माध्यमाने आवाहन करतो की युवकांनी या ठिकाणी एकत्रित येऊन चांगल्यारीते धुलिवंदन साजरी करावी, जेणेकरून 2 वर्ष आपले जे कोरोनामध्ये गेले ते कुठेतरी सोबत येऊन आपण चांगल्यारीते साजरा करू शकणार आहोत. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.